नमस्कार. व्हीकेबी न्यूजच्या आजच्या खास मुलाखतीत मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपण नेहमीच मुलाखती घेत असतो आणि नवनवीन माहिती मिळवतो, पण आजचा विषय काही वेगळा पण सर्वांच्या जवळचाच आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याचा समावेश आपल्या जीवनात टप्प्याटप्प्यावर होत असतो. सुख असो वा दुःख, आपल्याला आधार द्यायला ते नेहमीच तयार असतं. मित्रांनो, आजचा विषय आहे संगीत. संगीताबद्दल काय सांगावे, सगळ्यांनाच माहिती आहे संगीत हा एक अखंड सागर आहे. त्याबद्दल जितकं शिकत गेलं, जेवढं जाणत गेलं तेवढं कमीच. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती उपस्थित आहे ज्यांचा संगीत क्षेत्रात खूप मोठा वाटा आहे आणि ज्यांनी आपलं सगळं जीवन संगीताला समर्पित केलं आहे. तर आपल्यासोबत आज उपस्थित आहेत सुप्रसिद्ध गायक विशाल जोगदेव. नमस्कार. नमस्कार विशाल सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. खूप आणि माझ्याकडून सुद्धा तुमच्या पूर्ण स्टुडिओला आणि तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. तर आपण सर्वप्रथम विशाल सरांनाच त्यांचा परिचय विचारूया. सर, तुम्ही आम्हाला आपल्याबद्दल सांगा. मी गेले 23 वर्षापासून गातो आहे. ॲक्च्युली मला वाटतं की माझी सुरुवात जी झाली अगदी लहानपणापासून झाली. घरातच संगीताचं एक वातावरण होतं. आजी किंवा आई वडील सगळेच गायचे, त्यांना आवड होती आणि त्यामुळे मी या क्षेत्रात पाय ठेवलेला. आणि लहानपणापासून मुख्यतः मला फक्त भक्तिगीतांचीच आवड होती, कारण की माझे जे गुरु आहेत पंडित राकेश तिवारी, मी त्यांना पाहूनच मोठं झालं कुठेतरी. आणि त्यामुळे कुठेतरी एक इच्छा होती की ते ज्या पद्धतीचे गातात आहे आपण त्याच पद्धतीचं गावं. म्हणून एक मी नेहमी चॉईस ठेवलेली की आज बरेच सिंगर मार्केटात आहे जे काम करतात ते सगळ्या पद्धतीचे गाणे गातात, पण मी मुख्यतः लहानपणापासून स्वतःला एक बांधून ठेवलेलं की नाही, मला भक्तिगीतच गायचे आहेत आणि मी आजपर्यंतही भक्तिगीतच गातोय. तुम्ही आजपर्यंत किती गाणे गायले आहेत सर? साधारणतः मला वाटतं म्हणजे मी आज 23 वर्ष झाले गातो आहे आणि प्रत्येक कंपनीला, मला वाटतं भारतातली ऑलमोस्ट सगळ्या कंपनीला माझे गाणे आहेत आणि आत्तापर्यंत कदाचित 2000 गाणे माझे मार्केटला अवेलेबल आहेत. मग ते महाराष्ट्रातले जेवढे तीर्थस्थानं असतील सगळ्यांचे, मग ते पंढरपूर असो, तुळजापूर असो, कोल्हापूर असो, ज्योतिबा असो, प्रत्येक देवांचे गाणे परमेश्वराच्या कृपेने ते माझ्याकडून गाऊन घेत असतात आणि अशी अशी ती लिस्ट वाढत चाललेली आहे. अच्छा, म्हणजे घरी लहानपणापासून भक्ती संगीताचं वातावरण असल्यामुळे तुम्ही भक्ती संगीतात पूर्णपणे तल्लीन झाला. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही सर आजवर धार्मिकच गाणे म्हटले आहेत का? हो, म्हणजे या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या पॅटर्न म्हटलेलाच नाही आहे? नाही, ऍक्च्युली कसं असतं की प्रत्येक सिंगरला काम हवं असतं. बरोबर. म्हणजे हा प्रकार नाही की मला कुठले गाणे अदर गायचे नाही, हा माझा वैयक्तिक असा भाग नाही. पण ऍक्च्युली काय असतं की मी गेले बरेच वर्षापासून भक्तिगीतं गात गेलो आणि माझे काही भक्तिगीतं देवाच्या कृपेने चाललेत. म्हणजे साधारणतः मला वाटतं 2002 वेळेला माझा महादेव झाला पैसा देणार हा अल्बम खूप गाजलेला त्यावेळेला. त्यानंतर आम्ही हिंदी देवीगीतांचा अल्बम केला होता करदयो माला माल नावानी, तो सुद्धा खूप चालला. त्यानंतर मी चंद्रपूर महाकालीचे बरेच गाणे गायले कृणाल म्युझिकला, टी सिरीजला, ते सुद्धा खूप चालले. आणि मग कसं असतं, एखादं गाणं चाललं की मग त्या सिंगरवर तो एक टॅग लागत असतो की हां हा सिंगर याच पद्धतीचे गाणे गातो. आपण मार्केटात सुद्धा बरेच सिंगर बघतो, अनुराधा पौडवाल आहेत, सुरेश वाडकर आहेत. सुरेश वाडकरांनी बॉलिवूडला सुद्धा खूप छान छान गाणे दिलेत, पण टॅग त्यांच्यावर भक्तिगीतांचाच आहे आणि तोच माझ्यासोबत राहिला आणि त्या कारणाने मला भक्तिगीतांचेच कामं येत गेले. मला आजही वाटतं मी लव्ह सॉंग्स गावे, कुठल्या मोठ्या मोठ्या मूवीजला माझे गाणे वाजावे, मी त्याच्यासाठी मेहनत करायला तयार आहे. पण विषय हाच भाग असतो की आपल्याला एकदा टॅग लागला की आपल्याला तशाच पद्धतीचे कामं मार्केटात येत असतात आणि त्यामुळे मला तशीच कामं येत गेले. बरोबर. सर, तुम्ही इतकी भक्तिगीतं गायली आहेत, तर तुमचं संगीत क्षेत्रातलं गुरु कोण? मी आधीच सांगितलं की मी लहानपणापासून मोठं जे झालो ते पंडित राकेश तिवारी यांना पाहून झालो आणि त्यांच्यासारखंच मला बरायचं होतं. त्यांनी मला माझ्यावर म्हणजे खूप मेहनत करून घेतलेली, आज जे काही आहे त्यांचे पण हात आहेत. आणि शिवाय इथे मला एक अजून नाव घ्यावंसं आवडेल, ते म्हणजे अनुराधा पौडवाल यांचं. गाण्यात भाव कसे ओतायचे, एक गाणं गाणं आणि त्यानंतर त्या गाण्याला एका इमोशनसोबत गाणं, हा खूप मोठा भाग असतो. एका गुरुनी मला गाणं शिकवलं, पण एका गुरुनी मला भावना शिकवल्या की भक्तिगीतात आपण एखादं गाणं कशा पद्धतीने गायला हवं, ते मला त्यांनी शिकवलं अनुराधा पौडवालकडून. त्यामुळे हे माझे मुख्य दोन गुरु आहेत, यांच्याचकडून मी जे काही आज आहे ह्या दोघांमुळे आहे. म्हणजे जर गुरु प्रत्यक्षात जरी भेटत नसला तरी आपण बघून बघून कोणाला काही शिकू शकतो हे आपण नक्कीच त्यांच्याकडून शिकलंच पाहिजे. हो, मी तेच म्हणतोय की मी लहानपणापासून आधी बघत शिकलो, पण देवयोगाने आम्हाला ते लाभलेत, मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. मला आमचं, मला वाटतं अनुराधा पौडवाल आणि आमचं टी सिरीजच्या माध्यमातून भेट झालेली आणि बरेच गाणे आम्ही सोबत गायले म्हणजे टी सिरीजच्या वेळेला. तर एक गाणं होतं माझं त्यावेळेला खंडोबा देवांचं आणि ते गाणं मी गात होतो
आणि त्यांना ते कुठेतरी वाटलं की नाही या गाण्यात असे इमोशन्स असायला पाहिजे होते आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की नाही हे असे तू गा. आणि मग त्यानंतर बरेच गाणे आम्ही सोबत गायले आणि त्यांच्याकडून त्यांचं पाहून पाहून मी शिकत गेलो आणि त्या शिकवतही गेल्या मला. अच्छा, आणि अनुराधा पोडवाल शिवाय अजून कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या गायकांसोबत आपली भेट झालेली आहे आतापर्यंतच्या प्रवासात? भेट तर सगळ्यांशीच झाली म्हणजे आदर्श शिंदे असो, अनुराधा पोडवाल असो, साधना सरगम आहेत, सुरेश वाडकर आहे, सोनू निगम आहे, ऑलमोस्ट सगळ्यांसोबत माझे गाणे मार्केटला अवेलेबल आहेत. सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर ते अवेलेबल आहेत सगळे गाणे. बरोबर सर, आपले तर पुष्कळ गाणे प्रसिद्ध आहेतच, पण आपलं एक गाणं खूप जास्त प्रसिद्ध झालं आहे ते आहे म्हणजे आई माझी माईचा सागर. हे गाणं तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धच आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली ते गाणं बनवण्याच्या मागे कसं झालं की ऑलरेडी ते गाणं कोणी दुसऱ्याने गायलेलं होतं, आम्ही फक्त त्याची कॉपी केलेली. पण ते गाणं इतकं व्हायरल होईल त्यावेळेला आम्ही वाटलंच नाही. ज्यावेळेला युट्यूबला ते गाणं सगळ्यात पहिले आलं तर साधं एक पोस्टर बनवून ते गाणं आलेलं होतं, पण ते गाणं टाकताच खूप जास्ती व्हायरल झालं. आणि स्पेशली लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं, एक कोणी पोलीस व्यक्ती होती फिमेल आणि ती आपल्या बाळाला जोजवताना ते गाणं म्हणत होती आणि तिथे तो ऑडिओ लागला होता. तेही वेळेला ते गाणं खूप गाजलं. आत्ता नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा जेव्हा आईला भेटायला गेले तेव्हा सुद्धा ते गाणं खूप जास्ती व्हायरल, म्हणजे टप्प्याटप्प्याने गाणं प्रचंड व्हायरल झालं महाराष्ट्रात. आज जे काही आहे मी कुठेतरी विशाल जोगदेव जे नाव झालं त्याला आई माझी मायेचा सागर हे गाणं एक मोठा आधार आहे असं म्हटलं तरी चालेल त्याला. सर, आपण जसं बघतो की पुष्कळ सिंगर्स असा ट्रेंड काढतात की स्वतः गाणं म्हणतात तर पण स्वतः त्यात ॲक्टिंग पण करतात, तर तुम्हाला अशी ॲक्टिंगची काही आवड वगैरे आहे का की तुम्ही आपल्या गाण्यामध्ये आपली ॲक्टिंग दाखवली आहे का कुठे? बघा, कसं झालं की माझ्या घरात माझी आई नाटकात काम करायची, माझी आत्या नाटकात काम करते, माझ्या सगळ्या बहिणी आहेत, माझी मावशी आहे, सगळ्या मराठी इंडस्ट्रीला सगळे कामं करतात, मूवीजला करतात, सिरियलला करतात. बऱ्याच जेवढ्या सिरियल मराठी झी मराठीच्या किंवा प्रवाहाच्या सिरियल आहेत त्यात ऑलमोस्ट माझे रिलेटिव्ज आहेत. त्याच्यामुळे ॲक्टिंगचं किंवा कलाक्षेत्राचं वातावरणसुद्धा लहानपणापासून होतं. मी आधी कधीच कलाक्षेत्राच्या निगडीत नव्हतो, म्हणजे मला फक्त गायचं होतं हा एक माझा भाग होता. पण नंतर काय झालं की पहिल्यांदा मी गायचो आणि कुठले दुसरे आर्टिस्ट परफॉर्म करायचे, पण त्यावेळेला मी जेवढा प्रचलित नाही झालो. पण ज्यावेळेला मी स्वतः जे गाणे स्वतः परफॉर्म करायला लागलो तिथून ॲक्च्युली मार्केटात पकड पकडल्या गेली. ॲक्च्युली लोकं कसं असतं की ऐकण्यापेक्षा ना कधी कधी दिसण्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि आम्ही दिसतही होतो आणि ऐकलंही जात होतो, म्हणून कदाचित खूप जास्त त्याचा आधार झाला. सर, तुम्ही गाणं तर लहानपणापासून म्हणत आहात, पण दर्शकांना आपला म्हणजे आपल्या गाण्यातला वेग कुठून आला, म्हणजे लोकांना तुम्ही कोणत्या वयापासून तुम्हाला लोक ओळखायला लागली? गाणं तर मी गेले 23 वर्षापासून गातो आहे. सुरुवात मी देवी जागरणाने केलेली. मी आधीच सांगितलं की मी जास्तीत जास्त भक्तिगीतं गायले, मग नंतर काही काळानंतर महानुभव पंथ हा एक समूह आहे ज्यांच्यासाठी मी गाणे गायले, तिथेही मी आज माझे साधारण 200-300 गाणे आहे. तिथेसुद्धा त्यांच्या ह्याच्यात माझे बरेच गाणे प्रचलित झाले, पण खरी ओळख मिळाली ती आई माझी मायेचा सागर या गाण्यामुळेच. गेले 2-4 वर्षापासून ते गाणं खूप छान चालू आहे. नक्कीच नक्कीच. आणि यूट्यूब क्षेत्रात तर तुम्ही नागपूरचे नंबर 1 यूट्यूबर आहात, तर त्याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगा? हां, यूट्यूबसुद्धा कसं झालं की त्या काळात ज्या वेळेला मी यूट्यूबमध्ये गाणे टाकत होतो मला वाटतं यूट्यूबमधून काहीच आम्हाला यूट्यूबबद्दल माहिती नव्हतं त्यावेळेला. आणि कुठले कंपनीचे गाणे यायचे, टी सिरीजला माझे आले, कृणालला माझे आले, तर मी तेच व्हिडिओ आहे जो यूट्यूबला टाकायचो. कालांतराने त्याला लोकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि नंतर मग प्रत्यक्षात मी स्वतः गाणे क्रिएट केले आणि मग त्याच्यावर ते टाकलेले आणि लोकांचा खरंच प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या यूट्यूबला. आणि देवाच्या कृपेने आज माझे 1.5-2 लाख सबस्क्रायबर आहेत, त्याच्यामुळे छान चालू आहे. सर, तुम्ही यूट्यूबवर तर प्रसिद्ध आहातच आणि आम्ही तुमचे खूप गाणे बघितलेले सुद्धा आहे, त्यावर खूप व्ह्यूजसुद्धा आहे, लोकांनी खूप पसंत केलं आहे, कमेंट्स केले आहेत, पण तुम्ही लाईव्ह शो पण करता का? हो, लाईव्ह शो करतो मी रेग्युलरली. मी देवी जागरणाचे, मी भक्तिगीताचे जास्तीत जास्त कार्यक्रम करतो, महानुभव पंथाचे कार्यक्रम करतो आणि देवीगीताचे कार्यक्रम करतो. गेले हे सुद्धा मी 15 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण भारतभर आम्ही करत चाललो आहे आणि लोकांचं प्रेम आहे त्यामुळे ते लोक आम्हाला बोलवत असतात आणि आम्ही जिथे बोलवतात तिथे आम्ही जात असतो लोकांसाठी. सर, तुम्ही संगीतात तर खूप मोठे दिग्गज आहातच, पण तुम्ही आता जो धर्मरक्षक चित्रपट दिग्दर्शित केला आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हा सुद्धा चित्रपट जो आहे हा महानुभव पंथावर आधारित आहे, म्हणजे महानुभव पंथाचे जे आद्य गुरु आहेत, मुख्य अवतार जे आहेत, परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी,
यांच्या लीळांवर आधारित हा पूर्ण चित्रपट आहे आणि हा महानुभव पंथातला पहिला चित्रपट आहे. हा मला वाटतं पुढच्या 1-6 महिन्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि त्यात पहिल्यांदा गाण्यासोबत मी म्हणजे दिग्दर्शनसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी एक नवीन संधी होती, त्यामुळे छान वाटलं तिथेही काम करून, मजा आलेली आणि लवकरच लोकांपर्यंत तो चित्रपट येणारच आहे. नक्कीच नक्कीच, आणि आम्ही सगळे जाऊन हा चित्रपट बघणार. नक्कीच बघायचं. सर, आतापर्यंत तुम्ही कुठलेही बॉलिवूड सॉंग्स म्हटलेले नाहीत, तुम्ही आधीच सांगितलं, पण या पुढच्या प्रवासात तुमची काही असे बॉलिवूडचे सॉन्ग गाण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच आहे. ऑलरेडी आत्ता मला 2 कामं आली आहेत जे झी म्युझिकचे आहेत आणि त्याच्यासाठी मी आता काही 2 लव्ह सॉंग्स गातो आहे आणि पहिली मला वाटतं पहिली संधी मला देव देतो आहे. आणि मी आधीच सांगितलं की मी भक्तिगीतात इतकं प्रचंड माझे काही गाणे गाजलेत की त्याच्यामुळे मला लव्ह सॉंग्स किंवा इकडले बॉलिवूडचे गाणे कधी आलेच नाहीत. मी गाऊ शकत नाही हा कधी पार्ट नव्हता, पण एकदा टॅग लागला की मग कामं तसेच येत असतात, त्याच्यामुळे कधी कामं आले नाही. पण देवाच्या कृपेने आता काही कामं माझ्याजवळ आले आहेत, तर बघूया तिथे काय मी लोकांना कसं प्रतिसाद लोक मला देतात आणि मी लोकांना किती सॅटिस्फाईड करू शकतो त्यावर. नक्कीच तुमचा आवाज तर लोकांना आवडतोच, तुम्ही भक्तिगीता तुमची भक्तिगीता तर प्रसिद्ध आहेतच आणि तुम्ही ज्या पद्धतीची गाणं म्हणाल त्या पद्धतीची सगळी गाणी प्रसिद्ध होणार. लोकांचं प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे म्हणून ते सगळं शक्य आहे. सर, तुम्हाला खूप एक्सपिरियन्सेस आली असतील, एवढे वर्ष तुम्ही काम करत आहात, काही चांगले काही वाईट प्रसंग तुमच्यासोबत घडले असतील, तर त्यापैकी तुम्ही एक चांगला आणि एक वाईट कोणते प्रसंग आम्हाला सांगा. प्रसंग तर खरंच खूप आलेत, पण त्यातला चांगला म्हणजे असा, लोक किती प्रेम करतात याचं एक उदाहरण मला इथे द्यायला आवडेल. माझा वाढदिवस असतो तर वाढदिवसाच्या वेळेला लोक खूप काही गिफ्ट बाय कुरियर पाठवत असतात, काही लोक घरी येत असतात. तर एकदा मला वाटतं 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मला एका माझ्या फॅननी 500 रुपयाची नोट पाठवली, ज्याची जी नंबर असतो ती माझी डेट ऑफ बर्थ होती आणि त्यांनी ते कुठून शोधून काढली की काय काय माहिती नाही, पण माझ्याकडे ते खूप मोठं असं म्हणजे खूप मोठं आणि मी घरी ते लावून ठेवलेलं आहे, माझ्या हॉलमध्ये सगळ्यात समोर ती नोट लावून ठेवलेली आहे. की असं खरंच लोक किती प्रेम करतात यावर दिसून येतं. आणि राहिला वाईट, असा वाईट असे प्रसंग खरंच नाही आले, कारण की लोक खरंच खूप प्रेम करतात. चला, देवाची कृपा आहे की तुमच्यासोबत असे वाईट प्रसंग काही नाही. कसं असतं की आम्ही भक्तिगीत गातो त्याच्यामुळे लोक तो आदर ऑलरेडी देत असतात की हा देवाचा कुठला तरी व्यक्ती आहे हा जो देवाचे गाणे गात असतो, त्याच्यामुळे मान सन्मान हा आम्हाला नेहमीच मिळतो आणि लोकांचं प्रेम तर आहेच आहेच. त्याच्यामुळे अशा वाईट अनुभव नाही आले, चांगले खूप सारे असे अनुभव तो माझ्याकडे चांगले खूप सारे आहेत, त्याच्यामुळे जे काही अनुभव आले चांगले अनुभव चाललेले आहेत. चला, आणि यापुढे तुमच्या आयुष्यात कधीच वाईट प्रसंग घडोही ना. नक्कीच, परमेश्वर सोबत असतो नेहमी, हीच आमची इच्छा. सर, तुम्हाला पुष्कळ पुरस्कार मिळालेले आहेत, तर आपण त्याबद्दल आम्हाला काय सांगा. ते सुद्धा लोकांचीच कृपा आहे किंवा काही संस्थांची कृपा आहे. मला एक कृतज्ञता पुरस्कार मिळाला मला वाटतं गेले 5 वर्षापूर्वी, त्यानंतर आत्ताच मला एक कला सन्मान म्हणून पुरस्कार मिळाला गेला, तो सुद्धा मला वाटतं नागपुरातला पहिला पुरस्कार होता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सुद्धा मला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. आपण कसं असतं ॲक्च्युली की आपण एखादं कुठलं काम करत असतो आणि एक प्रोत्साहनपर आपल्याला जर काही त्याचं टोकन मिळतं आहे, एक काही एक छोटंसं सर्टिफिकेट का असेना, तो एक आनंद वेगळा असतो. आणि मला वाटतं की प्रत्येक गायक म्हणो किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या कुठल्या ना कुठल्या लोकांना काही ना काही असं लोकांनी एक ते छोटंसं काहीतरी अप्रिशिएशन द्यायला हवं की ज्याच्यामुळे काम अजून करण्याची एक प्रोत्साहन मिळायला हवं आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला दिलेलं आहे, त्यामुळे अजून काम करायची नेहमीच इच्छा असते. नक्कीच नक्कीच. आणि सर, तुमच्यावर लोकांचं खूप प्रेम आहे हे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमाने दिसतं, तुम्ही जे लाईव्ह शो करता त्या माध्यमाने दिसतं, किंवा तुम्ही जी गाणी म्हणता त्या माध्यमाने दिसतं, तर तुम्ही तुमच्या फॅन्सला काय संदेश द्याल? फॅन्सला काय संदेश द्याल? मी जोपर्यंत पहिले ते की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सदैव देवाचे गाणे गातच राहणार, कारण ती माझी आवड आहे. मी जरीही प्रत्येक पद्धतीचे गाणे गाईल, पण मला वाटतं की माझी आवड ही फक्त भक्तिगीताची आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी महानुभव पंथाचे गाणे नक्कीच गात राहणार आहे आणि मी जर गातो आहे तर तुम्ही माझ्यावर सदैव प्रेम देत राहावं, बस हीच इच्छा आहे नेहमी. म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी गात राहावं, हा एकच माझा संदेश लोकांसुद्धा परंतु आणि देवाच्या चरणीसुद्धा आहे. तुम्ही नक्कीच आम्हाला खूप मोठी माहिती दिलेली आहे. आज तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. आम्हाला सुद्धा एवढी छान आणि उपयोगी माहिती दिल्याबद्दल विशाल सर आपले मनापासून आभार. थँक्यू. आणि तुम्ही आपल्या फॅन्सला जी टीप दिलेली आहे त्यावर ते नक्कीच काम करतील अशी आशा आम्ही बाळगतो. आपण आपला अमूल्य वेळ काढून इथे आमच्यासोबत उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचेसुद्धा थँक्यू सो मच. आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले त्यासाठीही आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो सर. थँक्यू. तर
मित्रमंडळी, भेटूया पुढल्या भागात नवीन माहिती, वेगळा विषय आणि नवीन पाहुण्यांसोबत. फक्त आपल्या खास मुलाखती बघत राहा VKB न्यूज. नमस्कार. आई माझी मायचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई मायचा सागर, दिला जीवनाधार. आई माझी मायचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायचा सागर, दिला तिने जीवनाकार.